आज हिंगोली येथे नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्या घेऊन राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आमच्या मागण्या 1 मे पर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर 1 मे पासून सर्व कर्मचारी काम बंद बेमुदत आंदोलन राज्यव्यापी करतील असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिला. महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी हातावर तुरी देऊन या राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक केलेली आहे. शासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन या नगरपंचायतीच्या आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे नेहमी दुर्लक्ष करत आहे. कोरोनाचं कारण समोर ठेवून शासनानं सर्व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. त्यामुळं या राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना 100% वेतन हे शासनामार्फत मिळायलाच पाहिजे आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचं जे राहिलेलं समावेशन आहे, 7व्या वेतन आयोगाचे पैसे आहेत, थकीत अनुदान आहे, अशा बऱ्याचशा विविध मागण्या संदर्भामध्ये या शासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी संघटनेनं हे राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे. या राज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा आज राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाविरुद्ध निदर्शने करून शासनाचा 100% निषेध करून या शासनाला जागे करू. अन्यथा आज शासनानं जर आमच्या मागण्याची जर समजा दखल घेतली नाही तर 1 मे पासून हा राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे आणि राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी 1 मे पासून अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलन करतील. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.